दसऱ्याला या पद्धतीने सरस्वती पूजन नक्की करून पहा। नमस्कार, सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। दसऱ्याला ही सरस्वतीची चिन्हे सर्वजण अगदी आवर्जून काढतात, तर एकदम सोप्या पद्धतीने आज आपण टिपक्यांचा वापर करून हे सरस्वतीचे चिन्ह बनवणार आहोत। इथे या पद्धतीने 7 अंक काढायचे आहेत, 1, 7, 9, 6, 5 असे तुम्ही काढू शकता। त्यानंतर 7 अंक काढल्यानंतर आपण खालती 8 टिपक्या द्यायच्या आहेत। त्यानंतर या पद्धतीने शेवट 2 टिपक्या देऊन पहिली लाईन या पद्धतीने स्केलच्या साहाय्याने आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची आहे। तुमची हाताने जरी लाईन ओढली तरी चालेल, पण एकदम छान आणि हे चिन्ह या पद्धतीने काढल्यामुळे, पट्टीचा वापर करून काढल्यामुळे छान दिसते। हे पहा, ही टिपक्यांचा वापर केल्यामुळे कोणत्या आपल्या टिपक्या जॉईंट झालेल्या नाही ते आपल्याला पटकन समजतं आणि एकदम परफेक्टही सरस्वतीचं सिम्बॉल बनलं जातं। तुम्ही या दसऱ्याला या पद्धतीने नक्की बनवून पहा, एकदम सोपी पद्धत आहे। हे पहा, अगदी आपल्याला पटकन समजतं आपले कोणते टिपकी जॉईन करायची बाकी राहिलेली आहे आणि एकदम सुंदर असे हे दिसते। हे पूर्ण मी इथे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता स्टेप बाय स्टेप या पद्धतीने ते दाखवलेले आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। अगदी कुणीही सहज काढू शकेल ही एकदम सोपी पद्धत आहे। अगदी सहजरित्या या पद्धतीने त्रिकोण बनत जातात। तुम्ही पाहू शकता इथे पटकन लाईन समजते आपल्याला, आता आपण कोणती लाईन मारणार आहे ते या पद्धतीने। हे पहा, एकदम छान असे हे त्रिकोण स्टेप बाय स्टेप बनत जातात। प्रथम 7 अंक घ्यायचे, त्यानंतर 8 टिपक्या, त्यानंतर 7, 6, 5, 4, 3, 2 अशी ही टिपक्यांची लाईन आहे। लास्टला 2 घ्यायचे आणि हे या पद्धतीने आता सर्व लाईन ओढून आपण हे पूर्ण कंप्लीट करून घेणार आहोत। एकदम परफेक्ट आणि छान असे आपले सिम्बॉल बनलेले आहे। तुम्ही याच पद्धतीने 9 अंकही घेऊन बनवू शकता, 9, 10, 8, 7 हे पहा। आता हे शिल्लक राहिलेल्या ह्या लाईन आपण या पद्धतीने असे एकदम रेखीव आणि छान असे हे आपले सरस्वती चे चिन्ह बनलेले आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता लवकरच भेटूया असेच एक नवीन व्हिडिओ घेऊन। इथे आपण ह्या चिन्हांना हळदी कुंकू वाहायचं आहे या पद्धतीने आणि दसऱ्या दिवशी याचे पूजन करायचे आहे। इथे आपण मुलांची वही, पुस्तक, लॅपटॉप